नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो मी सपना तुम्हा सगळ्यांचं सपना सोमस्कुलिंग या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण इयत्ता आठवीचा इतिहास व नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकातील जो सहावा धडा आहे नोकरशाही त्या धड्याचा स्वाध्याय सोडणार आहोत तर याचा सगळ्यात पहिला प्रश्न बघूयात पुढील विधाने चुकीबरोबर ते ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते हे बरोबर विधान आहे केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड करतात तर उत्तर चूक आहे दुरुस्त विधान केंद्रीय लोकसेवा आयोग यू अखिल भारतीय सेवा केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमार उमेदवार निवडतो पुढील विधाने सरकारने स्पष्ट करा सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण आहे उत्तर समाजामध्ये महिला दिव्यांग लोक यांसारख्या दुर्बल घटकाबरोबरच पूर्वापार चालत आलेला अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती हा मोठा घटक आहे दोन या वर्गांना इतर आणणे आवश्यक होते तीन, सामाजिक हे दुर्बल नोकऱ्यांप्रमाणे सनदी सेवेलाही वंचित राहिले होते चार नोकरशाही व सनदी सेवा या दुर्बल घटकांना संधी देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले सरदी सेवकांनी राजकीय दृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे उत्तर भारतीय लोकशाही प्रणाली दर पाच वर्षांनी नवे सरकार अधिकारावर येते परंतु नोकरशाही कायम असते दोन आधीच्या सरकारांनी स्वीकारलेल्या धोरणांची निर्णयांची अंमलबजावणी नोकरशाहीने तितक्याच कार्यक्षमतेने वनिष्ठेने करणे अपेक्षित असते तीन सनदी सेवकांनी कोणत्याही राजकीय भूमिका न घेता निर्णयांची अंमलबजावणी करायची असते कारण सरकार बदलले तरी धोरणात बदल होत नाही तोपर्यंत ती चालूच राहतात चार सनदी सेवकांनी राजकीय दृष्ट्या प्रेरित होऊन काम केल्यास कामकाजात अनागोंदी निर्माण होईल म्हणून सनदी सेवकांनी राजकीय दृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे असते खालील प्रश्नांची पंचवीस तीस शब्दात उत्तर लिहा खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालवण्यामागील मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा उत्तर कोणत्याही खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालवण्यासाठी मंत्री आणि सनदी सेवक यांचे संबंध असले पाहिजेत एक सनदी सेवकांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारेच मंत्री निर्णय घेत असतात दोन अनेकदा मंत्र्यांना आपल्या खात्यातील अनेक बाबी माहितीही नसतात ते सनदी सेवकांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारे निर्णय घेत असतात तीन एखाद्या योजनेचा तपशील त्यासाठी उपलब्ध असणारा आर्थिक निधी योजनेचा इतिहास या संबंधीची पूर्ण माहिती सनदी सेवकांना माहिती असते चार मंत्र्यांनाही सनदी सेवकांवर पूर्ण विश्वास टाकून त्यांच्याकडून काम करून घेतले पाहिजे त्यांचा योग्य आदर राखून पारदर्शक कारभार केल्यास खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालू शकेल प्रश्न आहे नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते हे स्पष्ट करा उत्तर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे काम नोकरशाही करत असते दोन स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रशासकीय निर्णयांच्या अंमलबजावणीचे नोकरशाहीने प्रभावीपणे केल्यामुळेच त्यांचे समाजावर चांगले परिणाम घडून आलेले दिसतात तीन सार्वजनिक स्वच्छता पाणीपुरवठा शेती सुधारणा इत्यादी सेवा जनतेला अखंडितपणे मिळवण्यात नोकरशाहीचे परिश्रम उपयुक्त ठरत आहेत सामाजिक बदल सामाजिक दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे इत्यादी बाबी ही नोकरशाहीमुळे शक्य झाले आहेत पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा सनदी सेवांचे से प्रकार सनदी सेवांचे प्रकार अखिल भारतीय सेवा उदाहरण भारतीय पोलीस सेवा भारतीय वनसेवा केंद्रीय सेवा, सेवा उदाहरणार्थ भारतीय विदेश सेवा भारतीय महसूल सेवा राज्य सेवा उदाहरणार्थ गट विकास अधिकारी तहसीलदार आणि याचसोबत आपले या धड्याचे प्रश्नोत्तर संपलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या विषयाशी संबंधित तुम्हाला धड्यांसाठी प्लेलिस्ट मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघा तुमचे काही कमेंट्स असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद